पुण्यातील विद्यमान आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका रेश्मा भोगले यांच्यासह 16 जणांवर पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अनिल भोसले व्यवस्थापकीय संचालक असलेल्या बँकेतील त्यांच्या संचालक मंडळा संगणकाकडून बनावट नोंदीच्या आधारे स्वतःसाठी वापरले आणि त्यामुळे बँकेचे 71 कोटी 78 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीमध्ये म्हटलं गेलं आहे. बँकेत जमा झालेल्या ठेवीदारांचे पैसे खोट्या नोंदी करून परस्पर वापरल्याचं रिझर्व्ह बँकेने केल्याने लेखी परीक्षणात उघड झालं आहे. त्यानंतर ठेवीदारांनी दिलेल्या तक्रारीवरून पुणे पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिनिधी संभाजी शितोळेसह ब्युरो रिपोर्ट मराठा 23 पुणे.